बुलडाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात गैरसोयींचा डोंगर पाहायला मिळतोय. प्रशासनाचं दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करूनही समस्या जैसे थेच असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पाहूयात याचा हा वृत्तांत. हे आहे बुलडाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय. एकूण 100 खाटांच्या या रुग्णालयात अपुऱ्या सोयी सुविधांचा अभाव असल्यानं रुग्णांची हेळसांड होते. रुग्णालय परिसरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा दोन्ही बाजूंनी ऑटो रिक्षांची रांग लागलेली असते, त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिकेला थांबावं लागतं तर रुग्णांना तासन तास डॉक्टरांची वाट पाहत ताटकळत बसावं लागतं. सगळी घाणच राहते ना, साफसफाई ह्यानी नाही, स्वच्छ राहत नाही तिकडे, डॉक्टर टायमावर येत नाही, काही नाही. डॉक्टर हजर नसल्यानं तसंच सुविधांअभावी अनेकदा रुग्णांना अकोला किंवा औरंगाबाद इथं रेफर केलं जातं, पण त्याकरिता रुग्णवाहिकेची सुविधाही नाही आहे. सामग्री नसल्यानं रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय. त्याचबरोबर रुग्णालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इथं सर्वसाधारण महिलांना अकोल्याला रेफर केल्या जातात. कोणतं बी एखादं हे असलं, सीजर असलं तर अकोल्याला रेफर करण्यात येतं. करोडो रुपये शासनाचे असून सुद्धा इथं सीजर होत नाही. इथं मशीन डुप्लिकेट आहे, मशीन 4-4 महिने बंद असते. सोनोग्राफीची मशीन बंद असते, सिटी स्कॅनची मशीन बंद असते. आया बहिणींना इथं प्रायव्हेटमध्ये पाठवलं जातं. गोरगरीब जनता रात्री बेरात्री इथं त्रस्त होती, तरी सिव्हिल सर्जन साहेब टोटा इथं डॉक्टर पंडित साहेब इथं येत बी नाही, इथं पाहत बी नाही आणि नेहमी दुर्लक्ष करतात. जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे, अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. रुग्णालय परिसरात वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतो आणि या सर्व समस्यांबाबत जेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलंय. तो आपला प्रमाणे पाइपलाइन्स आहे, मेन एक ते आहे, पाइपलाइन फुटलेली आहे. ते आपले सर्वचं कामही आपण वारंवार ते कमिटीला नगर परिषद दिलेलं आहे आणि पीडब्ल्यूडीला दिलेलं आहे. तर ज्यापर्यंत अंडरग्राऊंड सगळे पाइपलाइन फुटल्यामुळे ते त्रास होऊन राहिला, तर त्यासाठी काही करता नाही. बांधकामही आपलं पुष्प म्हणजे जितके बिल्डिंग आहेत सगळे जुने आहे, पाणी टपकते, ते आपले म्हणजे आतमधलं झाला. आणि बाहेरचं जे आता इतकं पाऊस इतकं चालू होतं का, आपण आपल्या प्रयत्नावर योग्य तो साफसफाई चालूच आहे आणि होऊनही राहिली, पण पावसामुळे नेहमी अडथळा येऊन राहिला. ओले पायातमध्ये येतात आणि ते जनावरून बाहेरून येऊन जातात. आपण ट्रॅप पण लावले, पण ते बारिशने पाणी आला होता, त्याच्याने ते सगळे मट्टीचे आत पडल्यामुळे ते जनावर परत आतमध्ये येऊन राहिले. ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व परिस्थितीची जाणीव आहे, पण त्यावर कठोर अंमलबजावणी कधी करणार आणि रुग्णालयातील समस्या कधी सुटणार असा प्रश्न यानिमित्त निर्माण झालाय. संदीप वानखेडे, AM News, बुलडाणा.